आपण जेव्हा एखादं लहान मुलं पाहतो ते लहान मुलं हसत असतं खिदळत असतं आता हे पाहिल्यानंतर आपलं जे काही दुःख असतं ते दुःख आपल्याला विसरायला होतं ही आपल्या मनातली भावना निर्माण होते कारण लहान मूल हे मुलं म्हणजे देवाघरची फुलं वगैरे अशा पद्धतीची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असते किंवा एखादी ज्येष्ठ महिला आपण बघितली तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण त्या व्यक्तीला काय मदत करू शकतो याच्यासाठी आपण पुढं सरसावतो अगदी साध्यात साधी मदत म्हणजे रस्ता क्रॉस करून देणं या गोष्टीसुद्धा आपण करतो त्यांना रस्ता क्रॉस करून देतो आता या गोष्टींमुळे आपल्या मनाला समाधान प्राप्त होतं कधी आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही किंवा भावना चालवणारे विचार वगैरे अशा पद्धतीच्या येत नाहीत पण समाजामध्ये अशी काही विकृत लोकं आहेत ज्या विकृत लोकांना लहान मुलांना पाहून किंवा ज्येष्ठ नागरिकांना पाहूनसुद्धा यांच्या मनामध्ये विकृत विचार येत आहेत वाईट विचार येत आहेत आणि या घटना ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय त्यावेळेस म्हणजे विचार करा ना की एखाद्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये घटना घडली किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या बाबतीमध्ये घटना घडली तर ती किती मनाला त्रासदायक ठरते पण आजही त्या घडतायत आणि तशीच एक घटना आपण आज बघणार आहोत तारीख आहे दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस सकाळचे साधारण नऊची वेळ आहे आणि नवी मुंबई या ठिकाणचं वाशी त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन आहे आणि पामबीचचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती इनऑर्बिट मॉल जो आहे त्या परिसरामध्ये एक पूल आहे आणि त्या पुलाखाली एक गोणी पडलेली आहे आणि त्या गोणीतून दुर्गंधी येते आहे आजूबाजूच्या लोकांना ती दुर्गंधी येते आणि त्यामुळे त्यांनी वाशी पोलिसांना ही माहिती कळवली पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत तर त्या गोणीमध्ये एक मृतदेह पडलेला होता आणि तो अनेक दिवसापासून असावा कारण तो प्रचंड कुजलेला होता आणि त्याच्या गळ्यावरती धारदार शास्त्रानं वार केलेले होते त्या मृतदेहाच्या आणि चेहराही विद्रूप केलेला होता आणि इतकी त्या मृतदेहाची अवस्था वाईट होती की स्त्री की पुरुष हे कळणंसुद्धा अवघड होतं असा तो मांसाचा लगदा झालेला होता आता पोलिसांनी काय केलं की के तो जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी महा मनपाच्या का रुग्णालयामध्ये वगैरे पाठवलेला आहे आणि त्या घटनास्थळी काही पुरावे सापडत आहेत का हे बघितलं त्यावेळेस तिथं प्लास्टिकची चप्पल सापडली त्यानंतर काही कपडे होते ते तिथं पडलेले होते ते पोलिसांनी ताब्यात घेतले पण प्रश्न हा होता की ही व्यक्ती कोण आहे कुठली आहे पण याबद्दलचा मात्र कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता किंवा ओळख पटेल अशा पद्धतीचा पुरावा नव्हता आता पोलिसांनी तीनशे दोन आणि दोनशे एक या कलमाखाली तक्रार दाखल केली आणि तपासाला सुरुवात केली पण तपास काय करणार कारण कोणताच पुरावा त्या ठिकाणी नाही आहे पूर्णपणे ब्लाइंड अशा पद्धतीची ही केस आहे आता या मृतदेहाचा ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये हा मृतदेह एका महिलेचा आहे आणि तिचं वय साधारणपणे पंच पस्तीसच्या चाळीसच्या आसपासचं पस्त चा असावं अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि त्या महिलेच्या हातावरती दोनही हातांवरती गोंदलेलं होतं आता बघा पोलिसांकडे ही माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे मग पोलिसांनी म्हणजे मुंबई रायगड या सगळ्या पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये कोणी मिसिंग झालेलं आहे का म्हणजे मुंबईच्या परिसरातलं किंवा रायगडच्या परिसरातलं याचीसुद्धा शोध पोलिसांनी सुरुवात केली घ्यायला त्याचबरोबर ती अशा तक्रारी आलेल्या आहेत का तर हे एका बाजूला चाललं होतं दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरती सुद्धा किंवा मीडियावरती सुद्धा या गोष्टी सगळ्या आलेल्या होत्या आणि या काळामध्ये एक पोस्ट एक व्हायरल झालेली होती त्याच्यामध्ये एक समाजसेवक एका महिलेला मदत करतोय वगैरे अशा पद्धतीची ती पोस्ट होती आता ही पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचली आता पोलिसांना असं जाणवलं की जी महिला त्या पोस्टमध्ये दिसते तीच महिला आणि जिचा मृतदेह सापडला ती एक असावी असं वाटत होतं आता दुसऱ्या बाजूला गोवंडी पोलिसांमध्ये एक सत्तर वर्षाची महिला मिसिंग झाल्याची तक्रार दाखल झाली होती आता या तक्रारीमध्ये केलेलं वर्णन आणि पोलिसांना सापडलेली बॉडी यांचं वर्णन थोडंसं मिळतं जुळतं होतं पण आता विषय असा होता की पोलिसांना मिळालेली जी बॉडी होती त्या बॉडीचं वय साधारण पस्तीस चाळीसच्या आसपासचं पस्त चा वाटत होतं कारण ती अत्यंत विदीर्ण अशा पद्धतीची अवस्था होती त्या मृतदेहाची आणि जी मिसिंग झालेली महिला होती त्या महिलेचं वय साधारण सत्तर वर्षाचं होतं आणि मग पोलिसांनी काय केलं त्या महिलेचे जे नातेवाईक होते त्यांच्याबरोबर ती संपर्क साधला आणि मग त्या महिलेच्या त्या ज्या चपला होत्या कपडे होते आणि हातावरचं जे गोंधलेलं होतं तर यावरून मग त्या मृतदेहाची ओळख पटली तर त्या मृतदेहाचं नाव होतं बबनबाई शांतीवन कांबळे वय होतं सत्तर वर्षाचं आता बघा पोलिसांकडे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि आता शोध सुरू होतो की ही हत्या कोणी केलेली आहे आणि का केलेली आहे आता मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड हे सगळे पोलीस एकट्या लागते आता मृतकाचं जे घर आहे किंवा घटनास्थळ आहे आणि घटनास्थळाचा जो परिसर आहे त्या परिसरातले सी सी टी वी फुटेज पोलिसांनी तपासायला सुरुवात केली होती आता ही घटना काही दिवस अगोदर घडलेली होती त्यामुळे अगोदरचे फुटेजसुद्धा पोलीस आता तपासत होते पोलिसांनी शेकडो फुट फुटेज त्यांना शोधायचे होते बघायचं होतं त्याचं विश्लेषण करायचं होतं आणि जवळजवळ आठ दहा दिवस पोलीस हे सगळं रात्रंदिवस कष्ट करून काम करत होते आणि त्या फुटेजमध्ये एकोणतीस जुलै दोन हजार एकवीसला संध्याकाळी इनऑर्बिट मॉल जो आहे त्या परिसरामध्ये ती महिला जी आहे ती एकटी फिरताना दिसली आणि त्याच रात्री साधारण दहाच्या आसपास एका व्यक्तीबरोबर ती ती महिला होती पण ते जे फुटेज होतं त्या फुटेजमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता मग पोलिसांनी काय केलं ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती चालते कसे बोलते कसे म्हणजे चालते कशी वगैरे म्हणजे त्याच्या देहबोलीचा अभ्यास केला आणि याच्यामध्ये ती व्यक्ती जी आहे ती चालताना थोडीशी लंगडते किंवा पाय झटकते आणि केसाची त्याची जी बट आहे ना ती बट उडवण्याची त्याची सवय आहे असं म्हणजे अशा वर्णनाची व्यक्ती आता पोलिसांनी त्या ठिकाणी शोधायला सुरुवात केली त्या परिसरामध्ये आता पोलिसांनी काय केलं त्याचबरोबर त्या ठिकाणी मागचं जे फुटेज आहे की बाबा अशा पद्धतीची व्यक्ती अजून पाठीमागच्या फुटेजमध्ये सापडते का तर अशा पद्धतीची एक अंधुक्षी प्रतिमा पोलिसांना मिळाली आता मग त्यानंतर तिचे फोटो काढण्यात आले आणि घटनास्थळाच्या परिसरामध्ये जे फेरीवाले होते फुटपाथवाले होते फुटपाथवर बसणारे होते रिक्षावाले होते भिकारी होते तर या सगळ्यांकडे आता पोलीस गेले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली चौकशी करायला सुरुवात केली आता एका बाजूला पोलिसांचा तपास चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जो मारेकरी होता त्या मारेकऱ्याला सुद्धा कोणकोण लागलेली होती की पोलीस आपल्या मागावरती आहेत आणि त्यामुळे तो फरार झालेला होता एवढंच नाही तर त्यानं स्वतःच्या डोक्यावरची जी बट आहे ती कापून टाकलेली होती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलेला होता पण लक्षात ठेवा ज्योतिषी बदलला म्हणून नशीब बदलत नसतं आणि पेहराव बदलला म्हणून माणूस बदलत नसतो आणि पोलीस हे पोलीस आहेत ते कसंही त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात त्या पद्धतीनं तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळाली की हा जो संशयित आहे तो हावरे फॅन्टासी या नावाचा बा पुल जो आहे तर त्या पुलाच्या परिसरामध्ये किंवा पुलाच्या खाली आहे पोलिसांनी तात्काळ ता ता त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या संशयिताला अटक केली अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली आणि पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि त्यानंतर मग माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडली होती ती आपल्यासमोर आली बघा मुंबईमध्ये राहणारी ती सत्तर वर्षाची महिला आहे एकोणतीस जुलैला ऑर्बिटच्या परिसरामध्ये ती आलेली होती आणि याच भागामध्ये वाशी सानपाडा परिसरामध्ये त्या पुलाखाली राहणारा हा तरुण होता आता त्या तरुणाचं नाव आहे कानिफनाथ दिलीप कांबळे त्याचं वय साधारणपणे पंचवीस सव्वीसच्या आसपासचं आहे आणि हा मूळ राहणारा आहे लातूर जिल्ह्यामधला निलंगा तालुका त्या ठिकाणचं शेडोग नावाचं जे गाव आहे त्या भागातला हा पण याला काही कामधंदा नाही आहे असाच फिरत असायचा आणि तो आता त्या परिसरामध्ये होता तर त्या रात्री त्यानं या सत्तर वर्षाच्या महिलेला पाहिलं आता त्यांना पाहिल्यानंतर याच्या मनातली विकृती जागी झाली आणि त्याने त्या आजीबाईंबद्दल आपुलकी दाखवायला सुरुवात केली आणि त्यानं विचारलं की बाबा तुम्ही जेवला का तर मग त्यांनी सांगितलं की नाही अजून त्यानंतर मग म्हटलं मी चला मी जेवायला देतो आणि आता कसं होतं की हा जो तरुण आहे तो साधारण पंचवीस सव्वीस वयाचं तरुण आहे आणि आजीबाई जे आहेत सत्तर वर्षाचे त्यामुळे त्या, त्या आपल्याला आपल्या नातवाप्रमाणे हा कानिप नाते आणि त्यामुळे त्या आजीबाई त्याच्याबरोबर आजी जायला तयार झाल्या आणि त्याच्याबरोबर ती गेल्या आता हा जो आहे हा नराधम त्यांना जवळच्या पुलाखाली घेऊन गेला आणि एका निर्मनुष्य जागेवरती त्यानं त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आता त्यावेळेस या आजीबाईंनी त्याला विरोध केलेला होता आणि त्याला लात मारली आता या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस विरोध होतोय त्यामुळे मग त्यानं त्या ठिकाणी त्या त्या एक काच पडलेली होती कारण तो परिसरच असा हे होता कचरा वगैरे होता तर मग ती काच जी आहे ती काच घेतली त्यानं आणि त्या आजीबाईंच्या गळ्यावरती चालवली आणि त्यांचा गळा चिरला त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळल्या आणि त्यानंतर यानं त्यांच्या डोक्यावरती दगड मारला आणि त्यांना त्या ठिकाणी संपवलं ठार केलं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी कचरा होता त्या कचऱ्यामध्ये एक गोणी पडलेली होती मग त्यानं ती गोणी घेतली आणि त्या गोणीमध्ये हा मृतदेह घातला आणि त्या ठिकाणावरून तो फरार झाला अशा प्रकारे एका विकृत तरुणानं एका सत्तर वर्षाच्या महिलेची हत्या केली पण या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नव्हता पण पोलिसांनी जो तपास केला तो अत्यंत कौतुकास्पद आहे कारण कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना किती कष्ट घ्यावे लागतात त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे आपल्याला या घटनेवरून दिसतं कारण जवळजवळ वीस दिवसानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झालेला आहे पण आता या सगळ्या घटनेवरून आपण धडा काय घ्यायचा लक्षात घ्या समाजामध्ये असे विकृत लोक आहेत जे वाचण्यासाठी पैशासाठी काहीही करू शकतात हे लहान मुलं बघत नाहीत म्हातारे बघत नाहीत बाकी काही बघत नाही आणि अशा लोकांना आपण ओळखू शकत नाही पण या लोकांपासून सावध राहू शकतो आणि म्हणून कोणताही अनोळखी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरती कधीही विश्वास ठेवू नका आणि त्यानं दिलेले जे पदार्थ असतील ते पदार्थ पण खाऊ नका कोणाच्या अनोळखी व्यक्तीच्या बरोबरती ती कधी निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नका किंवा कुठंच जाऊ नका जर व्यक्ती ओळखीची असेल तरच जा आणि जर एखाद्या ठिकाणी तुम्ही एकटे असाल आणि जर समजा तुम्हाला काही भीती वाटत असेल तर तुम्ही जवळचे जे पोलीस असतील तर त्या पोलिसांशी संपर्क ठेवा किंवा संपर्क साधा किंवा त्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करा पण असं अनोळखी व्यक्तीच्या बरोबर ती कुठंही जाऊ नका आणि लक्षात ठेवा अशा संकटाच्या वेळी आपला खरा मित्र हा पोलीस असतो हेही कायम डोक्यात ठेवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्या परिसरामध्ये कोणी असं विकृतपणे वागताना आपल्याला दिसलं तर त्या गोष्टीचा कानाडोळा करू नका तर अशा लोकांची माहिती तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचवा बाकी आता सावधगिरीबद्दल आपण रोजच त्याच्याविषयी बोलतो आहोत तर आता आजच्या घटनेबद्दल तुम्हाला अधिक काय माहिती असेल किंवा तुम्ही या परिसरातले असाल तुम्हाला जास्त माहिती असेल त्याच्याबद्दलची तर ती माहितीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र